नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मजेत ना? तर बघा, आता पावसाळा सुरू झालेला आहे. आता आपली लोणचं टाकण्याची तयारी झालेली आहे. तर सगळीकडे आता लोणच्याचा सीझन आहे. तर आपण वर्षभर हे लोणचं कसं साठवून ठेवायचं, कसं बनवायचं, तर ते आज बघणार आहोत. तर चला मग, तर इथे मी 5 किलो कैऱ्या घेतलेल्या आहे. अशा गावरानी कैऱ्या होत्या, ह्या स्वच्छ धुवून घेतल्या, पुसून घेतल्या सुती कपड्याने. त्यानंतर ह्या फोडून घ्यायच्या आहे. तर मी ह्या बाहेरूनच फोडून आणलेल्या आहे आणि एका कॉटनच्या बेडशीटवर थोडंसं असं फॅनखाली हवेशीर ठेवलेले आहे. आता आपण लोणच्याचा खार कसा बनवायचा ते बघूया. तर इथे 2 किलो शेंगदाणा तेल घेतलेलं आहे, एका पातेल्यात काढून घेतलं आणि गॅसवर मध्यम आचेवर गरम करायला ठेवलेलं आहे. त्यानंतर मी इथे अख्ख्या लाल मिरच्या घेतलेल्या आहे. चपाटा आणि गावराणी अशी मिक्स आहे ही. तर ही आपल्याला मिक्सरमधून दळून घ्यायची आहे. 200 ते 250 ग्राम आपण घेऊ शकतो. तर चांगली कडकडीत उन्हात वाळून ही मिक्सरमध्ये जाडसर दळून घेतली. त्यानंतर इथे गावरानी लसूण घेतला आहे, अर्धा कप भरून पाकळ्या सोललेल्या. त्यानंतर इथे आपली सगळी तयारी झालेली आहे बघा. तर राईची डाळ घेतलेली आहे, मीठ घेतलेलं आहे, धणा होता अख्खा तो मिक्सरमध्ये दळून घेतला, बडीशेप दळून घेतली. त्यानंतर आपण लसूण दळून घ्यायचे, हळद आहे, हिंग आहे, खडा मसाला जाडसर कुटून घेतलेला आहे. त्यानंतर इथे मेथी दाणे आहे, तेही आपण थोडेसे जाडसर मिक्सरमध्ये दळून घेतलेले आहे. तर आपलं सगळी तयारी झालेली आहे. तेल पण आता गरम होत आहे. आता आपण एक मोठी परात घेऊया, त्यामध्ये इथे आधी मीठ टाकून घ्यायचं. तर अर्धा किलो मीठ आहे हे 500 ग्राम. तर 5 किलोसाठी 500 ग्रॅम मीठ लागतं, 1 किलोसाठी 100 ग्रॅम मीठ लागतं. तर इथे आपण राईची डाळ घेतलेली आहे, अर्धा किलो 500 ग्राम. ही आपल्याला मिक्सरमधून अगदी थोडंसं फिरून घ्यायची आहे, खूप बारीक करायची नाही. तर ही आपण परातीत टाकून घेतली. त्यानंतर इथे बडीशेप आहे, तर बडीशेप इथे 250 ग्रॅम आहे, ती मिक्सरमध्ये जाडसर तळून घेतलेली आहे. ती आपण टाकून अशी लावून घेतली. त्यानंतर धणे होते साधारण 150 ग्रॅम, ते मिक्सरमध्ये फिरून ते पाकळून घ्यायचे आणि मग त्याची जाडसर पावडर आपण ही टाकून घ्यायची आहे. त्यानंतर ज्या मिरच्या आपण दळून घेतल्या होत्या जाडसर, त्याही टाकून घ्यायच्या आहे. त्यानंतर इथे घरगुती थोडंसं अर्धा कप भरून तिखट टाकून घेत आहे रंग छान येण्यासाठी. तर इथे तिखट आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायचं आहे. त्यानंतर मेथी दाणे आहे 25 ग्रॅम, ते मिक्सरमध्ये दळून घेतले. खडे मसाल्यामध्ये इथे दालचिनीचा तुकडा, 5-7 लवंग, 8-10 मिरी आणि 10-12 वेलदोडे असं मिक्सरमध्ये दळून घेतलं. लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे. त्यानंतर 1 चमचा भरून हिंग टाकलेला आहे. हे सगळं असं सेट करून घ्यायचं. तेल आपलं गरम झालेलं आहे, तर हे आपण थोडं थोडं करून टाकायचं आहे. तर हे आधी लसणावर थोडं टाकून घेतलं आणि सगळीकडे असं थोडं थोडं करून टाकायचं आहे. तर इथे आपण खडे मसाले कोणी जास्त टाकतं कोणी कमी टाकतं तर आपल्या आवडीप्रमाणे करायचे आहे. तर इथे आम्ही कमी वापरतो खडे मसाले, ज्याने हे लोणचं मुळे आपल्याला ॲसिडिटी वगैरे होत नाही. मस्त असं बनतं हे आंबट तिखट छान. तर बघा, हे तेल असं थोडं थोडं गरम टाकत आहोत आणि एका हाताने मिक्स करत जायचं आहे आपल्याला. तर व्हिडिओमध्ये संपूर्ण दाखवत आहे. तेल खूप गरम असतं, एकदम टाकलं तर तिखट वगैरे जे आहे ते करपून जातं, जळून जातं, त्यामुळे मग लोणच्याची चव चांगली येत नाही. तर हळूहळू टाकायचं आणि मिक्स करत जायचं आहे. बघा, हा खार खूप चविष्ट बनतो. तर ह्या मसाल्यामध्ये आपण 5 ते 6 किलो कैरीच्या फोडी टाकू शकतो, इतका हा मसाला तयार होतो छान. तर हे बघा, मस्त असं मिक्स करत जात आहोत. इथे ही रेसिपी माझ्या सासूबाईंची आहे, पारंपरिक रेसिपी आहे आणि अगदी छान, वर्ष काय 2 वर्षही टिकतं हे लोणचं. तर इथं त्याच बनवत आहेत, त्यांच्या हाताचं लोणचं खूप छान बनतं. तर इथे आपण आता हळद टाकून घ्यायची आहे 1.5 ते 2 चमचे भरून आणि मग त्याच्यावर तेल टाकून घ्यायचं आणि मिक्स करायचं. हळद लास्टला टाकायची जेणेकरून ती करपत नाही, ती करपली तर मग कडवटपणा येतो थोडा, त्यामुळे ती लास्टला टाकत आहोत. आता हे छान मिक्स करून झालेलं आहे. उरलेलं तेल पण आपण थोडं थोडं करून टाकून घ्यायचं आणि आता हे आपण थंड करायला ठेवायचं आहे. 4-5 तासात हे छान थंड होईल, तोपर्यंत आपण आता पुढची तयारी करूया.
आता इथे मी गॅसवर गौरीचं तुकडं गरम करायला ठेवलेलं आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घेतला तर आपल्याला थोडं थोडंच घ्यायचं आहे. दोन प्लेटमध्ये मी ठेवून घेतलं. त्यानंतर यावर हिंग टाकायचं आणि आपण ज्या बरणीमध्ये लोणचं भरणार आहोत ती बरणी यावर उलटी करून अशी ठेवायची आहे. तर ही लोणच्याची बरणी मी सकाळी घासून उन्हात वाळवून घेतली, त्यानंतर ही प्रोसेस करत आहे. आता इथे आपण ह्या बरण्या तयार करून घ्यायच्या. आता संध्याकाळी बघा, एक 7-8 तास झालेले आहे आपण सकाळीच लोणच्याचा खार बनवलेला होता. कैऱ्याई फोडी आपण टोपल्यात भरून हवेशीर ठेवलेल्या होत्या. आता इथे आपण ह्या खारमध्ये थोड्या थोड्या कैरीच्या फोडी टाकायच्या आणि मिक्स करत जायचं. तर इथे तुम्ही कैरीसाठी राजापुरी, तोतापुरी, गावराणी, तुमच्याकडे जे आवडत असेल त्या कैऱ्यांचं लोणचं तुम्ही टाकू शकतात. पण लोणच्याच्या कैऱ्या ज्या आहेत त्या कडक पाहिजे, नरम नको. पिकलेल्या कैऱ्या टाकायच्या नाही, अशा कडक पांढऱ्या शुभ्र हव्यात. आता जी बरणी आहे आपली तयार, मस्त त्यामध्ये थोडा लोणच्याचा खार टाकायचा आधी आणि त्यानंतर ज्या फोडी आपण मिक्स करून ठेवत आहोत तर त्या आपल्याला टाकायच्या आहे. तर इथे सासूबाई करत आहे बघा, हातानेच टाकत आहे त्या. तर असं हाताने व्यवस्थित भरत आहे, बरणीमध्ये सेट करून घेत आहे. तर इथे आपली ही 5 किलो कैरी आहे. 5 किलो कैरीचं लोणचं छान असं टिकतं वर्षभर आम्हाला. तर इथंही आपलं आंबट लोणचं तयार होणार आहे. जर तुम्हाला आंबट गोड हवं असेल तर यामध्ये तुम्ही गूळ टाकू शकतात. तर तेल आपण 1/2 किलो बाजूला ठेवायचं, 2 किलोमधून ते गरम करायचं आणि त्यामध्ये गूळ आपण टाकून चांगला वितळून घ्यायचा आणि तो थंड झाल्यावर आपल्याला लोणच्यात टाकायचा आहे, किंवा हे लोणचं झाल्यावर आपण नंतर पण टाकू शकतो. तर इथे बघा, एक भरणी भरलेली आहे. आता एका दुसऱ्या छोट्या भरणीत हे भरून घ्यायचं आहे. जर गुळाचं करायचं असलं तर आपण वेगळं पण अर्ध करू शकतो. तर इथे आम्ही तेच करत आहोत. साधारण 2 किलोचं आपण छोट्या भरणीत काढून त्यामध्ये आम्ही नंतर गूळ टाकणार आहोत. तर इथे असं भरून घेतलेलं आहे बघा, मस्त छान दोन्ही वरण्या भरून घेतलेल्या आहे आणि हे आपण व्यवस्थित हवेशीर ठेवायचे आहे. तर एक साधारण 1 महिना भरून आपल्याला हे लोणचं रोज सकाळी किंवा रात्री दिवसातनं 1 वेळा हे हलवायचं. तर हे बघा, दुसऱ्या दिवशी सकाळी बघा किती छान तेलाचा तवंग आलेला आहे. आणि हे हवेशीर ठेवायचं, याला कपडा बांधून ठेवायचा आणि आपलं चमचमीत लोणचं तयार होतं हे छान. आशा आहे की तुम्हाला संपूर्ण लोणच्याची माहिती भेटलेली आहे. तर तुम्ही हे नक्की एकदा बनवून बघा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. लवकरच भेटू पुन्हा एका साध्या सोप्या घरगुती रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.